नमस्कार मित्रांनो, 19, 20 आणि 21 एप्रिलला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 19 एप्रिलला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर 20 आणि 21 एप्रिलला पावसाचा जोर वाढणार आहे. 21 एप्रिलला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमका कोणत्या तारखांना महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. छोटीशी अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कोठेही स्किप न करता. एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. मित्रांनो, ह्या चॅनलवर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज आपण रोज देत असतो. मित्रांनो, ही जी अपडेट आहे यामध्ये थोडाफार बदल जर झाला तर दररोज येणाऱ्या सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट, नवीन अपडेट आल्यास नवीन अपडेट देऊ. मागील 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे. तर 19 एप्रिलपासून मित्रांनो काही भागामध्ये पावसाची पोषक वातावरण होताना दिसत आहे. तर कोकण विभागामध्ये 19 एप्रिलला पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट बघायला मिळेल. तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, काही काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. राजापूर, रत्नागिरी तसेच चिपळूण वगैरे हा जो कोकण भाग आहे या भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह. तर काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. 19 एप्रिलला दुपारनंतर मित्रांनो या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. सर्व भागामध्ये नाही पण ठिकठिकाणी जागोजागी आपल्याला हा पाऊस बघायला मिळेल. गोरेगाव, खापोली तर मुंबई, कल्याण, डोंबिवलीपर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह तसेच वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे. पालघर, वाडा, डहाणू वगैरे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता 19 एप्रिलला दुपारनंतर आहे. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो 19 एप्रिलला राहणार आहे. तर 20 एप्रिलला महाराष्ट्राच्या काही नवीन जिल्ह्यामध्ये पावसाची पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. चला तर बघूया 20 एप्रिलला कोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो. तर 20 एप्रिलला कोकण विभागामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. वातावरण दुपारनंतर मित्रांनो या पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. जसे की गोंदिया, भंडारा वगैरे या परिसरामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. 20 एप्रिलला या भागामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. अंबागर, चौकी, देसाईगंज, गडचिरोली वगैरे हा जो भाग आहे या भागातला जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. फार काही जोरदार वादळी वारे दिसत नाही परंतु यामध्ये काही अपडेट येऊ शकते, त्यामुळे 20 एप्रिलच्या अपडेटमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो गडचिरोली आणि चंद्रपूरचा जो काही पूर्वी भाग आहे या पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता 20 एप्रिलला असणार आहे. तर 21 एप्रिलला मित्रांनो महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. मुख्यत्वे करून विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तसेच इतर भागामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. चला तर बघूया 21 एप्रिलला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो कोकण विभागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला 21 एप्रिलला बघायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या सर्व भागामध्ये तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तसेच चंद्रपूर आणि कापसी तसेच गडचिरोलीचा काही भाग या परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊसची शक्यता तुरळक भागामध्ये आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह बघायला मिळेल. मुख्यत्वे करून चंद्रपूरचा जो काही पूर्वी भाग आहे पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला 21 एप्रिलला बघायला मिळेल. गोंदियामध्ये सुद्धा जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे. नागपूरच्या पश्चिमी पूर्वी भागामध्ये सुद्धा पावसाची जोरदार वाऱ्यासह शक्यता असणार आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो 21 एप्रिलचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इतरत्र महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दिसत नाही आहे परंतु तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. तर मित्रांनो हवेची दिशा जरी बदलली तर ठिकाण आणि वेळ बदलतो, त्यामुळे यामध्ये काही अपडेट आल्यास आम्ही ज्या त्या दिवशीच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा गुडसोबत, तोपर्यंत नमस्कार.